आहात उस्मानाबाद लाईव्ह. आताची सर्वात मोठी बातमी, तुळजापूरच्या मलबा हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रेत थेट पोलीस स्टेशनमध्ये. आता बातमी सविस्तर. नळदुर्गच्या इंद्रानगरमध्ये राहणाऱ्या जरीना फजल शेख वय वर्ष 22 या महिलेवर गेल्या 9 महिन्यापासून तुळजापूरच्या मलबा हॉस्पिटलमध्ये गरोदरपणाची ट्रीटमेंट सुरू होती. 8व्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं की डिलिव्हरी नॉर्मल होईल. त्यानंतर 14 जून रोजी जरीनाला पोटात कळा सुरू झाल्या. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला मलबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी 3 इंजेक्शन देताच डिलिव्हरी होण्याऐवजी गर्भाशयातल्या कळा थांबल्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सिझर करावे म्हणून सांगितले. त्यामुळे नातेवाईक हादरले आणि नाईलाजाने संमती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी 1 तासात सिझर केले, मुलगाही झाला, पण महिलेची तब्येत खालावली. त्यानंतर डॉक्टरांनी उपचारासाठी सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला. पहिलं सिव्हिलमध्ये नेण्याचं ठरवलं, पण वाटेत महिलेला झटके सुरू होताच अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तब्बल 16 दिवस ठेवण्यात आलं, पण 30 जून रोजी जरीनाचा मृत्यू झाला. 54,000 बिल भरायला पैसे नव्हते म्हणून 1 दिवस प्रेत शवगृहात ठेवण्यात आलं. 1 जुलै रोजी रात्री प्रेताचं शवविच्छेदन करण्यात आलं. 2 जुलै रोजी प्रेत तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि मलबा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दुपारी 2 पासून रात्री उशिरापर्यंत तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ सुरू होता. पोलिसांनी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पहाटे 4 वाजता अंत्यविधी करण्यात आला. नळदुर्गच्या जरीना फजल शेख या महिलेच्या मृत्यू प्रकरणी तणाव निर्माण झाल्यानंतर मलबा हॉस्पिटल कालपासून बंद आहे, त्याला कुलूप दिसतंय. डॉक्टर नरसिंग मलबा, डॉक्टर सिंधू मलबा, डॉक्टर नीतू मलबा घाबरून गायब झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, तुळजापूर. फिर पहिले महिने से 9 महिने तक 8वे महिने में बोले कि डिलिव्हरी तुम्हारी बिल्कुल नॉर्मल होती और दुसरे हॉस्पिटल को जाऊ नको, मेरे हॉस्पिटल को आओ, 10,000 रुपये तक तुम्हारे को खर्चा आता है. ऐसा बोलकर मैं ऐसा बोलने के बाद में मैं पेट दर्द देता था 9 महीने में. पेट दर्द देने के बाद डिलीवरी होने का पीरियड था तो मैं क्या करा, मलबा हॉस्पिटल को लेके गया ऐसे उन्हें बुलाने के बाद. फिर वहाँ जाने के बाद में फिर बहुत दर्द देता था तो वो बोले कि जाते के साथ में देखे, चेकअप करे और 3 इंजेक्शन दिए. पेट दर्द देता था वो पीरियड में. 3 इंजेक्शन देने के बाद में मेरे बीवी बोली कि मेरा पेट दर्द देना पूरा बंद हो गया और डिलीवरी जो है आप नहीं होती, तुम्हारी कल सुबह में होती कर वो डॉक्टर बोले. मैं पूछने के बाद में उनको फिर सुबह में होती बोलने के बाद में सुबह में 8:30-9 बजे लेके गए अंदर. फिर बोले कि अभी नहीं होती, अभी 1 आधे घंटे से होती. फिर 1.5 घंटे के बाद में लेके गए अंदर. अंदर ले जाके चेकअप करे, फिर बाहर आए फौरन आके मेरे को बोले कि डिलीवरी नॉर्मल नहीं होती और तुम्हारे घर वाले का सीजर होता है. सीजर होता बोलने के बाद में अब ऐसा टाइम आने के बाद में मैं क्या बोला, ठीक है सीजर करो. फिर मेरी सहेली है, सहेली के सीजर कर लिया के अंदर. सीजर करने के बाद में एक बच्चा लड़का हो गया. लड़का होने के बाद में फिर अंदर से भागते आए बाहर सीजर हुए बोल आके बोले कि पेशेंट यहाँ पर दुरुस्त नहीं होता और बीपी पूरी उतरी पेशेंट की और पेशेंट तुम्हारा बहुत सीरियस है और तुम जाके अभी एम्बुलेंस किधर से भी ले के आओ, लेके आके सोलापुर को ले जाना पड़ता है, मैं एड्रेस देती हूँ उधर लेके जाओ. फिर मैं बोला ऐसा मैडम तुम बोलने के बाद में तुम्हारे भरोसे के ऊपर हम यहाँ तक आए, ऐसा बोलने के बाद में मैं कहाँ से लूँगा एम्बुलेंस बोला हूँ, क्या मैं डॉक्टर क्या मेरा कौन पहचान का है इधर तुलजापुर के अंदर क्या है. तो फिर डॉक्टर मलबा बोले कि ठीक है मैं मंगाता हूँ एम्बुलेंस बोले. एम्बुलेंस मंगाए, एम्बुलेंस के अंदर एकदम सीरियस पेशेंट को डाले, वो आँख खोल के भी नहीं देख सकता पेशेंट. फिर वो डाल के ले एम्बुलेंस के अंदर एक नर्स को भेज दिए साथ में, सुमन सिस्टर बोल के उसको बोले कि तू साथ में चल, मैं जो है ना मेरे गाड़ी के अंदर आता हूँ और तुम साथ में चलो उधर. शिविर का पत्र लिख के दिए शिविर को जाने का बोले. फिर आधे रास्ते में जाने के बाद में पेशेंट बहुत सीरियस होने के बाद में वो नर्स जो थे उनके जिन्हें सुमन सिस्टर उन्हें फ़ोन लगाई डॉक्टर को बोलने लगा कि बोली कि तुम्हें तो शिविर से पत्र दिलाओ आनी आता कुठे घेऊन जायचं डॉक्टर आणि पेशंट तर असं आहे. तो फिर वो चेंज करे वहाँ से बोले कि वहाँ सिविल को नको लेके जाओ और मलबा हॉस्पिटल को लेके जाओ, अश्विनी को लेकर जाओ. फिर वहाँ से अश्विनी को लेकर गए डायरेक्ट. हमें जैसा ही वहाँ पहुँचे तो वो डॉक्टर भी आए वहाँ के सिविल मलबा इसमें अश्विनी हॉस्पिटल के अंदर एडमिट करे. फिर 16 दिन तक उधर ही एडमिट करे. फिर मैं बताया कि बिल का कैसा क्या है तो एक दिनार 25,000, 30,000, 40,000 ऐसा बिल देते थे. मैं दूसरे पास ही पैसे काट के लाया और मैं खुद बिल भरा हुआ और कुछ एक दो तीन दो मरतबा उन्होंने
डाके भर के दिए बिल उन्होंने, उसका वीडियो शूटिंग भी काटे सर भरे सो दो भरे सो फिर उसके बाद में तो उन्होंने बिल्कुल नहीं ये करे। और जब भी मैं डॉक्टर को पूछता था तो डॉक्टर ये बोलता था कि तुम्हारा पेशेंट सीरियस है, हम कोशिश कर रहे हैं बस, इससे ज़्यादा कुछ नहीं कर सकते, मैं गारंटी नहीं दे सकता, इतना बोल के रोज का नहीं बोले तो 25,000-30,000 ऐसा बिल देते थे वो लाके में भरा। और लास्ट एक मोमेंट पे बोले कि तुम्हारा बिल्कुल पेशेंट गए से बोले 16 दिन के बाद में इसके हॉस्पिटल वाले अश्विनी वाले बोले कि कब गए थे आप? शाम में 6:30 बजे सोलापुर से उधर आए हम कुल्यापुर को, पुलिस स्टेशन को जाके वहाँ से पूरा सब जना हम जितना भी जो भी बोलने लगे तो पुलिस लेने को तैयार ही नहीं था कम्प्लेंट। 6:30 बजे से रात में 2 बजे तक हम वहाँ बैठे, SBI 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 सो आए, लेकिन ये बोलते थे कि तुम्हारा कुछ नहीं हो सकता ऐसा बोल के हमारे को 3 बजे तक बैठाए वहाँ रात में 2 बजे तक, 2 बजे बैठा के फिर बाद में लास्ट में फोर्स ला के बोले कि कितने दिन हुआ था? मैं तो के 3 दिन हुआ था, 3 दिन की बॉडी भी ले जाके वहाँ रुके तो वो पहले गेट के बाहर लेके जाओ बोल के मेरे ऊपर अत्याचार करे और वो जो है ना मेरे को किसी भी आदमी मेरा न्याय मिलना पड़ेगा। हाँ नेमका प्रकार असा है, इनकी जी आमची जी भावजी होती जी मुलगी होती डिलिव्हरीची वहिनी आमची त्याला जे आहे ना दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यावर मला सरळ सरळ असं वाटतंय की त्यांनी साधारण नॉर्मल डिलिव्हरी होणारी त्यांनी त्याच्या अगोदरची सुद्धा मुलींची त्यांची डिलिव्हरी जी होती पहिल्या मुलीची नॉर्मल झालेली होती आणि मला सरळ असं वाटतंय रात्री संध्याकाळी ज्यावेळेस त्याला कळा येत होत्या त्यावेळेस तिची नॉर्मल डिलिव्हरी होत होती, पण जाणून बुजून मलबार डॉक्टर आणि फॅमिली ह्या पैशासाठी जाणून बुजून जे आहे ना ह्यांनी सिझरवर टाकले, रात्री त्याला इंजेक्शन दिले आणि त्याच्या पोटाचं दुखायचं बंद झाल्यावर सकाळी मुले त्याचं ह्याची डिलिव्हरी सकाळी होईल आणि सकाळीसुद्धा तिने ज्यावेळेस आले परत त्याला म्हणले आता एक इंजेक्शन दिले परत म्हणले आता ह्याची डिलिव्हरी तासभरात होईल, परत तासभरात नाही झाली, मग परत आमच्या भावाला काय म्हणले की हिचं सिझर करावं लागेल, सिझर करून जे आहे ना ह्याची डिलिव्हरी करावं लागेल, तर आमच्या भावानं घाबरून त्याला म्हणले भावाला एक बाळ तर दगावाल नाहीतर हे बाई तर दगावाल म्हणून जे आहे ना ह्यांची सिझर करावं लागेल। माझं म्हणणं एवढंच आहे की ह्याने जाणून बुजून जे आहे ना नॉर्मल होणारी डिलिव्हरी जी होती ते जाणून बुजून तिने सिझरवर टाकून आणि बेशुद्धीचा सुद्धा इंजेक्शन जो असतो तो तुमचा भूलतज्ञ द्यावा लागतंय, भूलतज्ञाला न आणता तिने स्वतःहून तिने त्या आमच्या भाजूला स्वतःहून इंजेक्शन दिल्या भुलीचा जाणून बुजून इंजेक्शन दिला आणि त्याचा प्रकार त्यांना काय कळाला न कळाला हे माहीत नाही, जसं त्याला भुलीचं इंजेक्शन दिले त्याचे बाळांत तिने केले सिझर केले त्यावेळेसपासून ती आमची भावजी किती दिवस शुद्धीवर आली नाही, शुद्धीवर नव्हते, शुद्धीवर जवळपास 15 तारखेपासून त्या ज्यावेळेस त्याने भूल दिले ना त्यावेळेसपासून ते जवळपास मरेपर्यंत शुद्धीवर नव्हती आणि ती मला तर आता ह्यांच्या हे हिने जे केले ते जाणून बुजून गेलेला प्रकार आहे, जाणून बुजून म्हणजे जाणून ह्याचा अर्थ असा आहे आम्ही आज प्रत्येक आता आमच्यासोबत भरपूर लोक होते काय ताया होत्या सगळ्या काय सामाजिक कार्यकर्त्या होत्या ह्याने सुद्धा सांगितलं जाणून बुजून म्हणजे पैशासाठी हा काम केलेला आहे, कारण हे जे 2-5 हजार रुपयामध्ये जी डिलिव्हरी होणार होती ह्याला काय तर 20-25 हजार रुपये घ्यावं आणि ह्यांचा धंदाच आहे आणि जाणून बुजून हे बिझनेस आहे त्यांचा आणि आमचा एवढं सांगायचा उद्देश आहे की पोलिसांनी ज्यावेळेस तक्रार आपण दिली तर पोलिसांचं प्रतिउत्तर काय आला? पोलिसांचा प्रतिउत्तर असा आला आणि हा जो मलबा जो डॉक्टर आहे मी अजून एक मूळ तुम्हाला गोष्ट सांगतो, हा मलबा डॉक्टर मोठा डॉक्टर आहे, भयंकर मोठा डॉक्टर आहे, भरपूर पैसा डॉक्टर आहे तो आणि ते पोलीस तर काय सगळ्यांना तो मॅनेज केलेला आहे सगळ्यांना डॉक्टर पासून सगळ्यांना, पण ज्यावेळेस सिव्हिलमध्ये गेल्या त्यावेळेस त्यांचे आम्ही ज्यावेळेस एक अजून एक सांगतो मुद्दा तुम्हाला, ज्यावेळेस तिने सिव्हिलचा लेटर रेफर आम्हाला दिला रेफर देऊन सिव्हिलला घेऊन चला म्हणले आणि आम्ही पण सोबत येतो तर तिने दुसरी गाडी घेऊन सोबत पाठीमागं होते आणि त्यांच्यामध्ये सुमनजी होती ना ती मॅडम होती, ज्यावेळेस त्या बाई एकदम जास्त सिरियस झाल्या हालचाल होत नव्हती तर त्यावेळेस तिने काय म्हणले साहेब काय तर त्यांचं बोलणं झालं की सिरियस आहे असं असं, तर तिने सिव्हिलला घेऊन न जाता तिने काय म्हणले परत अश्विनीला घेऊन चला आणि हेच हे साक्ष आहे आणि हे असं दिसून येतं की ह्यांनी जाणून बुजून जे आहे ना तिथं जे डोस दिल्यामुळं ते जे बेसू झाले आणि ते एंड झालेले होते त्यावेळेस बेशुद्धीमध्ये गेले आणि त्या दवाखान्यामध्ये गेल्याच वर सुद्धा त्या डॉक्टर साहेबांनी का सिंगम डॉक्टर साहेबांनी का म्हणले हा तुमचा पेशंट जे आहे एकदम सिरियस आहे आणि ह्याला देवच वाचू शकतो आम्ही प्रयत्न करतो, आम्ही स्वतः त्यांना विचारलो तर तिने स्वतःहून असं बोलले की एकदम सिरियस आहे ह्याची गॅरंटी आम्ही सांगू शकत नाही,
ज्या दिवशी घेऊन गेले त्याच दिवशी आम्हाला तिने सांगितले. आणि परत आम्ही काय केलो, आणि जसं हे प्रकार घडल्यावर मग परत आम्ही काय केलो, पोलीस स्टेशनमध्ये तिथं सुद्धा आम्ही फिर्याद, तिथं सुद्धा आम्ही मागणी केली, तिथे का पोलीस लोकांनी जे व्यवस्थित काम करून आम्हाला तुम्ही केस करायला तुळजापूरला जावा म्हणले, कारण हा तुमचा केस तुळजापूरचा आहे. आम्ही तसंच प्रेत घेतलो, प्रेत घेऊन परत आम्ही तुळजापूरला आलो. तुळजापूरला आल्यावर आल्या तिथं सुद्धा आम्हाला दाद मिळालेली नाही पोलीस स्टेशनमध्ये. तिथं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस सुद्धा आमच्या सगळ्या लोकांना फिरत घेऊन जात असताना, फिरत घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर सगळ्यांनी म्हणलं तुम्ही इथं राहायचं नाही, चला तुम्ही ते कोण नातेवाईक आहे ते या. बाकीचे सगळे आमचे जे मित्र, सगळे आमचे सामाजिक कार्यकर्ते, सगळे आमचे गल्लीतले सगळे गावातले काही लोक होते, सगळ्यांनी तिने म्हणले तुम्ही इथं राहा, तुम्ही नाही फक्त फिरत या. मग आम्ही ज्यावेळेस आम्ही म्हणलो आम्ही तुम्हाला सगळेजण मिळून म्हणलो आम्ही तुमच्यापाशी न्याय मागायला आलो, हे तुमची कोणची भाषा झाली, आम्ही जातो एस पी साहेबापाशी आणि जातो कलेक्टर साहेबापाशी म्हणलं. तिने त्यावेळेस त्यांची भूमिका नरमाईने झाली. आणि आम्ही सरळ माझा सरळ स्पट रात्री आम्ही जवळपास 2 वाजेपर्यंत तिथं प्रेत घेऊन होतो. तिने जे आहे ना आम्हाला थोडा सुद्धा दाद दिलेला नाही, फक्त समजावून समजूत काढण्याचा प्रयत्न करणार, वेळ टाळायचा प्रयत्न केला. शेवटी आम्हाला तिने काय म्हणले की तुम्ही जर इथं जर प्रेत घेऊन जर थांबलात, प्रेत घेऊन जर तुम्ही इथे थांबलात तर तुम्हाला आम्ही तुमच्यावर प्रेताची विटंबा केल्या म्हणून तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो. आणि तुम्ही सरळ जे आहे ना ह्या गोष्टीवर मला तर मी हे सगळं मला सगळं समजात आलं. मला एवढं वाटतंय की हा एक आम्ही जे आहे गरीब कुटुंबातल्या आणि मुस्लिम असल्यामुळं मला एक माझं एक मत आहे, आम्ही मुस्लिम असल्यामुळं आमची कुणी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये असो कुठेही असो आमची दाद घेतलेली नाही. आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी हक्कासाठी लढणार. आज आमचा छोटासा बाळ आहे आणि 2 लेकरं आहेत लहान, आणि ह्या कुटुंबावर आमच्या कुटुंबावर मोठी जी आहे ना घात झालेला आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी हक्कासाठी लढणार. काय तुमचं नाव? सुमन. तुम्ही कोर्स केलात का अगोदर इथं कामाला यायची? मग इथं कसं काय कामाला लागलात? काय म्हणून काम करता तुम्ही इथं? सगळंच काम करता. मी काय काय काम करता? इंजेक्शन द्यायचं. तुमचं नाव काय अजून एकदा सांगा. सुमन. आणि नाव काय? सुमन मोठे. कुठले प्रॉपर तुम्ही? बामणीवाडी. तुम्ही डॉक्टरचं वगैरे कुठलं नर्सचं कोर्स केला हो का? मग हॉस्पिटलमध्ये कसं काय लागला हो कामाला? गरज होती त्यावेळेस. गरज होती. मग तुम्हाला इंजेक्शन द्यायचं परमिशन कोण दिलं? त्यांनी शिकवलेलं. शिकवलेत का फक्त? तुम्ही कुठले इंजेक्शन देता पेशंटला? त्यांनी सांगतील ते देतात. कुठलेही एखादं जीव महाराज इंजेक्शन द्या म्हणलं तरी तुम्ही देऊ शकता? नाही नाही, विचारलो मी तुम्हाला. कसं नसतं, आहेत भरपूर इंजेक्शन आहेत. हो, तुम्ही आज 40 वर्ष झालं काम करताना इथं? आज 35 वर्ष झाली का? एखादं पेशंट तुम्हाला जर सांगितलं, हे आपले डॉक्टर सांगितले तुम्हाला पेशंटला भूलचं इंजेक्शन द्या म्हणजे, तुम्ही देऊ शकता का? भूलीचं कसं? नाही, विचारलो मी. मग भुलीचं इंजेक्शन कोण देऊ शकत? डॉक्टर देते. स्वतः डॉक्टर देते का? ठीक. आणि कोणकोण आहे तिथे दुसरी सिस्टर्स? स्टॉप कितीचा आहे तुमचा? 10-12 डे नाईटला आहेत का? डेलाच आहेत फक्त? नाईटला पण. हो का? पेशंट किती येऊ शकते तिथे रोज डेली? डिलिव्हरीचं सेक्शन कोण बघतंय? डिलिव्हरीचं मॅडमच बघतात. स्वतः मॅडम बघतात का? पूर्ण त्यांच्याच निगराणीखाली चालते का कामकाज? तुमच्यापेक्षा कोण आहे का आणि सिनियर सिस्टर इथं? कोर्स केलेले कोण आहेत का सिस्टर इथं? कोर्स केलेले आहेत. हा, सुट्टीवर आहेत. सुट्टीवर आहेत का? किती जण आहेत कोर्स केलेले सिस्टर? दोघं जण. असल्या कोर्डोपती हॉस्पिटलमध्ये फक्त कोर्स केलेले 2 सिस्टर आहेत. कंपाऊंडर किती आहेत? वॉचमॅन वगैरे नाहीत का तुमच्या हॉस्पिटलला? मग आता समजा डॉक्टर नसल्यानंतर तुम्ही इमर्जन्सी पेशंटचं काय करता? नाही, डॉक्टर म्हणून सांगतो. हां, जर समजा